नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आज आहे सतरा जुलै दोन हजार बावीस आणि या व्हिडिओमध्ये आपण सतरा जुलैशी संबंधित महत्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत आजचा आपला पहिला प्रश्न आहे नुकत्या संपन्न झालेला किंवा नुकता संपन्न झालेला सी गार्डियन दोन हजार बावीस हा सागरी सराव खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यानचा सागरी सराव आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा चीन आणि पाकिस्तान या दोन देशांचा संयुक्त सागरी सराव आहे आणि हा नुकताच जुलै दोन हजार बावीसमध्ये शांघाय या ठिकाणी संपन्न झालेला आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक चीन आणि पाकिस्तान इथे आता युद्धाभ्यासाचा उल्लेख आलेला आहे मग आपल्या भारताचे काही महत्त्वाचे युद्धाभ्यास आहे जे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यामध्ये पहिला आहे बोंगोसागर आणि संप्रिती हे दोनही युद्धाभ्यास जे आहे ते भारत बांगलादेशसोबत करतो वरून भारत आणि फ्रान्सचा संयुक्त युद्धाभ्यास आहे डस्ट लीग भारत उझबेकिस्तान ब्रिज भारत मालदीव दोस्ती भारत मालदीव आणि श्रीलंकेचा युद्धाभ्यास आहे शक्ती भारत फ्रान्सचा आहे युद्धाभ्यास भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास आहे कोकण शक्ती भारत युकेचा आहे मालाबार भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका आणि अमेरिका या देशामध्ये आयोजित केला जातो अजय वॉरियर हा भारत आणि युकेचा युद्धाभ्यास आहे सूर्यकिरण भारत नेपाळसोबत करतो वज्रप्रहार भारत अमेरिकेचा आहे गरुड भारत फ्रान्सचा आहे गरुड आहे भारत फ्रान्सचा गरुड शक्ती विचारलं तर भारत इंडोनेशिया इंद्र भारत रशिया मैत्री भारत थायलंड मैत्री शक्ती भारत श्रीलंका जय तलवार भारत यु काझिंदा हे भारत कझाकिस्तानचा आणि खंजर हा भारत आणि किर्गिस्तान यांचा संयुक्त युद्धाभ्यास आहे त्यानंतर पुढचा प्रश्न खालीलपैकी भूतानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुधाकर दलेला हे बघा हे आहेत सुधाकर दलेला हे एकोणीसशे त्र्याण्णव ब्याच आय एफ एस ऑफिसर आहेत त्यांची नुकती जाता या भूतानमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेले त्यांनी या रुचिरा कंबोज यांची जागा घेतलेली रुचिरा कंबोज राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे पहिलं ऑप्शन आहे डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा हे नेपाळचे आहेत आणि हे नेपाळच्या भारतामधले राजदूत आहेत आणि नवीन आपल्या भारताचे नेपाळमधले राजदूत आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न द मॅकमोहन लाईट सेंच्युरी ऑफ डिस्कोर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जे जे सिंह जे जे सिंह हे भारताचे माजी लष्कर प्रमुख आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल हे पुस्तक लिहिलेलं आहे नाव आहे मॅकमोहन अ सेंच्युरी ऑफ डिस्कॉड नावाचं आणि या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन करण्यात आलेलं यामध्ये त्यांनी भारत चीन सीमावाद यावरील अनुभव व संशोधन याबाबत चर्चा केलेली आहे त्यानंतर इथे पहिलं ऑप्शन आहे जय तीर्थराव यांचं एक पुस्तक आहे जे नुकतंच पब्लिश झालंय नाव आहे इकॉनॉमिस्ट गांधी आर एन यान भास्कर यांचं पुस्तक आहे गौतम अदानी द मॅन हू चेंज इंडिया नावाचा आणि चिदानंद राजघंटे यांचं पुस्तक जे काही त्याचं पब्लिश झाले नाव आहे कमला हॅरिस फिनॉमिनल वुमन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच अर्न विथ लर्न नावाचा उपक्रम सुरू केला आहे तर हा उपक्रम जो आहे अर्न विथ लर्न नावाचा नुकताच त्रिपुरा या राज्य सरकारने सुरू केलेला उपक्रम आहे हा उपक्रम त्रिपुरा सरकारने कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावानंतर शाळा सोडलेल्यांना परत शाळेमध्ये आणण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे अर्न विथ लर्न पर्याय क्रमांक चार त्रिपुरा हे याचं बरोबर उत्तर आहे त्रिपुरा राजधानी आहे अगरतात इथे आहे त्रिपुरा राजधानी आहे अगरतला राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य मुख्यमंत्री आहेत माणिक शहा त्यानंतर पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अवदाश कौशल यांचं नुकतंच वयाच्या सत्याऐंशी वर्षी निधन झालं आहे ते कोण होते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पर्यावरण कार्यकर्ते हे बघा हे होते अवदाश कौशल आणि ते मानवाधिकार व पर्यावरणाच्या संवर्धनाविरुद्धच्या लढ्यातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते आणि यांचं नुकतंच वयाच्या सत्याऐंशी वर्षी निधन झालेलं आहे देहरादून उत्तराखंड या ठिकाणी स्थापन झालेल्या ग्रामीण याचिका व हक्क केंद्र संस्थापक देखील राहिलेले आहेत आणि यांना एकोणीसशे शहाऐंशी एट्टी सिक्स या वर्षामध्ये पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या टाइम आउट दोन हजार बावीस इंडेक्सनुसार खालीलपैकी कोणते शहर जगातील सर्वसष्ट शहर ठरले आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एडिनबर्ग एडिनबर्ग आहे स्कॉटलँडची राजधानी एडिनबर्ग आहे स्कॉटलँडची राजधानी आणि हेच एडिनबर्ग हे शहर आता या टाइमआउट दोन हजार बावीस इंडेक्सनुसार जगामधलं सर्वश्रेष्ठ शहर बनलेलं आहे टाइम आऊट ग्रुप ही एक जागतिक मीडिया व मनोरंजन कंपनी हे स्थापन झाली होती एकोणीसशे अडुसष्ट या वर्षामध्ये हिचं मुख्यालय आहे लंडन या ठिकाणी आणि याच टाइमआउट ग्रुपने जगभरातील शहरवाशियांच्या मतांचं सर्वेक्षण करून हा टाईम आउट दोन हजार बावीस इंडेक्स प्रसिद्ध केलेलं आहे या इंडेक्सनुसार जगामध्ये सर्वश्रेष्ठ शहर बनलेलं आहे एडिनबर्ग हे राहिलेलं आहे पहिल्या क्रमांकावर जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर शिकागो आहे तिसऱ्या क्रमांकावर मेडलिन आणि चौथ्या क्रमांकावर ग्लासगो हे शहर राहिलेलं आहे भारतामधलं मुंबई हे शहर या इंडेक्समध्ये जगामध्ये चौदाव्या क्रमांकावर आणि दिल्ली हे शहर जगामध्ये सव्वीसव्या क्रमांकावर राहिलेलं हे देखील आपण इथे लक्षात ठेव्यात त्यानंतर पुढचा प्रश्न फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स या संस्थेच्या महासंचालकपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जॉय भट्टाचार्य जॉय भट्टाचार्य यांची नुकतीच या एफ आय एफ एस किंवा फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स या संस्थेच्या डी जी किंवा महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ही जी संस्था ही संस्था भारतामधली एकमेव हो। समर्पित फँटसी स्पोर्ट्स स्वयंनियामक संस्था आहे जी ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्स स्पेसमध्ये प्रमाणित सर्वोत्तम पद्धतीनं प्रोत्साहन देण्याचं काम करते हिची स्थापना झालेली आहे दोन हजार सतरा या वर्षामध्ये आणि मुख्यालय आहे गुरुग्राम मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी आणि याच आता एफ आय एफ एस किंवा फेडरेशन ऑफ इंडियन्स स्प, फँटसी स्पोर्ट्स महास पदावर या जॉय भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे जुल्फिकार हसन यांची काही दिवसापूर्वीच बी सी एस किंवा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन या संस्थेच्या डी जी पदावर राजेश गिरा यांची एन आय सी म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर या संस्थेच्या डी जी पदावर आणि दिनकर गुप्ता यांची एन आय ए म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या डी जी पदावर नियुक्ती करण्यात आली हे देखील आपण इथे लक्षात ठेवूयात पुढचा प्रश्न लुईस एचे वेरिया यांची नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले आहे ते खालीलपैकी कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मेक्सिको हे जे आहेत लुईस एचे विर्या हे मेक्सिको या देशाचे एकोणीसशे सत्तर शहात्तर ते शहात्तर या कालावधीमध्ये राष्ट्रपती राहिलेले आहेत त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालेलं आहे मेक्सिको मॅपमध्ये इथे आहे मेक्सिको हा देश राजधानी आहे मेक्सिकन सिटी किंवा मेक्सिको सिटी प्रेसिडेंट आहेत ऍड्रेस मॅन्युअल लोपेस ओब्रेडोर आणि चलन किंवा करन्सी आहे मेक्सिकन पेसो पुढचा प्रश्न जपानचे माजी पंतप्रधान सिन्झो अबे यांना खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतेच मरणोत्तर सुप्रीम ऑर्डर ऑफ दी क्राईस सेंथम क्राईस या पुरस्काराने सन्मानित केले आहे असं आपल्याला आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जपान हा पुरस्कार या सिन्झो अबे मरणोत्तर नुकताच या जपान या सरकारने देऊन सन्मानित केलेलं आहे पुरस्काराचं नाव आहे सुप्रीम ऑर्डर ऑफ द क्राईस्ट हा हा पुरस्कार पुरस्कार जपान एक असून जपानने या सेंजू अबे यांना देऊन सन्मानित केलेला आहे सेंजो अबे आपण यापूर्वी पाहिलेलं की सेंजो अबे यांच्या वयाच्या सदुसऱ्या वर्षी निधन झाले त्यांची हत्या करण्यात आलेली आणि हे जपानचे दोन हजार सहा ते सात आणि दोन हजार बारा ते वीस या कालावधीमध्ये पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर राहिलेले आहेत यांना भारत सरकारने दोन हजार एकवीस या वर्षामध्ये पद्मविभूषण पद्मविभूषण हा पुरस्कार आणि दोन हजार बावीस या वर्षामध्ये नेताजी पुरस्कार हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं आहे यांच्या पक्षाचं नाव होतं लिबरल डेमोक्रेटिक पार्टी पुढचा प्रश्न भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विकसित करण्यात येत आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेह लेह आहे लडाखमध्ये आणि याच लेह या ठिकाणी भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून लेह विमानतळ आता भारतामधलं पहिलं कार्बन न्यूट्रल विमानतळ म्हणून विकसित करण्यात येत आहे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक लेह त्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्य किंवा यूटी सरकारने भारतामधलं पहिलं ई कचरा इको पार्क विकसित करण्याची योजना घोषित केली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दिल्ली दिल्लीचे पर्यावरण मंत्री आहेत गोपाल राय आणि नुकतंच दिल्लीमध्ये भारतामधलं पहिलं ई कचरा इको पार्क विकसित करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक एक दिल्ली इथे पार्कचा उल्लेख आलेला आहे आपल्याला माहिती पाहिजे की भारतामधलं पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क जे आहे ते कर्नाटकमध्ये उभारण्यात येत आहे भारतामधलं व सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क नागालँडमध्ये उभारण्यात आलेलं आहे भारतामधलं पहिलं पराकर उद्यान उत्तराखंडमध्ये भारतामधलं पहिलं शेवाळ उद्यान उत्तराखंड या राज्यामध्ये आहे भारतामधलं पहिलं बायोमेडिकल पार्क केरळमध्ये उभारण्यात आलेलं आहे भारतामधलं पहिलं टायर पार्क पश्चिम बंगालमध्ये आहे भारतामधलं पहिलं लेदर पार्क यू पीमध्ये आहे भारतामधलं पहिलं फायर पार्क ओडिसामध्ये आहे उत्तर भारतामधलं पहिलं डॉग पार्क चंदीगडमध्ये आहे भारतामधलं पहिलं जेंडर पार्क केरळमध्ये उभारण्यात आलेलं आहे भारतामधलं पहिलं फर्निचर पार्क तुतुकुडी तामिळनाडू या ठिकाणी उभारण्यात आला असून आता पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतामधलं पहिलं ई कचरा एक इको पार्क जे ते दिल्लीमध्ये उभारण्यात येत आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जुलै दोन हजार बावीस मध्ये भारतात मंकी पॉक्सच्या पहिल्या रुग्णाची नोंद खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ नुकतीच केरळ या राज्यामध्ये चौदा जुलै दोन हजार बावीस या दिवशी भारतामधील पहिल्या मंकी पॉक्स रुग्णाची नोंद केरळ या राज्यामध्ये करण्यात आलेली हा रुग्ण यु ए या देशावरून भारतामध्ये दे परत आला होता उत्तर असेल पर्याय क्रमांक एक ते केरळ त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेला प्रश्न उत्तर हा होता प्रश्न की राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड दोन हजार बावीसचं आयोजन जे आहे ते पर्याय क्रमांक चार नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आला आहे याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे नवी दिल्ली या शहरामध्ये ही राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड ही स्पर्धा जी आहे नुकतीच अठरा ते वीस जून दोन हजार बावीस या अकरामध्ये संपन्न झालेली आहे आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आजचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला आज खाली कमेंट आहे आहे प्रश्न जून दोन हजार निर्मला सीतारामन यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय सीमा शुल्क व जीएसटी संग्रहालयाचं उद्घाटन केलं आहे ऑप्शन्स आहे तेलंगणा गोवा दिल्ली आणि महाराष्ट्र याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे